ठाकरे हे त्यांच्या निवासस्थान असलेल्या शिवतीर्थावरून शिवाजी पार्कच्या दिशेने रवाना झालेले आहेत. राज ठाकरे गुढीपाडवा मेळाव्यामध्ये त्यांच्या राज्यभरातून जमलेल्या सगळ्या मनसैनिकांना संबोधित करणार आहेत आणि राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. ही थेट दृश्य आपण बघतोय. राज ठाकरे हे आता त्यांच्या निवासस्थानामधून शिवाजी पार्कवर रवाना झालेले आहेत. त्यांची गुढीपाडवा मेळावा त्यांचा होतोय. हजारो कार्यकर्ते राज्यभरातून गुढीपाडवा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर जमा झालेले आहेत. मनसेची भूमिका काय असणार, राज ठाकरे या सगळ्यामध्ये महायुतीमध्ये जाण्यासंदर्भामध्ये काय भूमिका घेणार, याकडे सगळ्या महाराष्ट्राचं आणि मनसैनिकांचं लक्ष लागलेलं आहे. महायुतीसोबत जाणार की स्वतंत्र राहणार याची चर्चा आहे आणि या चर्चा सगळ्या ज्या आहेत त्या चर्चांची उत्तरं राज ठाकरे यांच्या आजच्या सभेतून मिळणार आहेत. थोड्याच वेळामध्ये शिवतीर्थावर मनसेच्या मेळाव्याला सुरुवात होणार आहे. राज ठाकरेंची मुलुख मैदानी तोफ मनसेची धडाडणार आहे. राज ठाकरे या सगळ्यामध्ये काय भूमिका घेतात, महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतात की स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतात, हे बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. कारण मागच्या काही दिवसांमधल्या ज्या घडामोडी बघितल्या तर त्यांची भाजपसोबत जवळीक वाढली आहे. दिल्लीतल्या नेत्यांसोबत बैठका झाल्या, महायुतीच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांसोबत बैठका झाल्या आणि त्यामुळे कुठेतरी राज ठाकरे हे महायुतीसोबत जाणार असल्याच्या चर्चासुद्धा आहेत. जागा वाटपाच्या सुद्धा चर्चा अनेक बाहेर आलेल्या होत्या आणि त्यामुळे आता राज ठाकरे अधिकृतरित्या काय घोषणा करणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. ही थेट दृश्य आपण बघतोय. शर्मिला ठाकरे आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे सुद्धा रवाना झालेले आहेत. संपूर्ण राज ठाकरे यांचे कुटुंबीय आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत. गुढीपाडव्याच्या मेळाव्यासाठी राज ठाकरे संपूर्ण कुटुंब सुद्धा राज ठाकरेंचं रवाना झालेलं आहे. राज ठाकरे सुद्धा काही वेळापूर्वी रवाना झालेत. आपण बघितलं आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं राज ठाकरे यांनी मला काहीतरी सांगायचं अशा प्रकारचे एक भावनिक आव्हान सुद्धा कार्यकर्त्यांना केलं. राज ठाकरेंची राजकीय भूमिका आता थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होणार आहे. ही दृश्य आपण बघतोय. काही वेळापूर्वी राज ठाकरे हे शिवाजी पार्कवर निघालेले होते, रवाना झाले त्यांच्या निवासस्थानापासून. त्यावेळची ही दृश्य आहे. राज ठाकरे यांच्या निवासस्थानापासून ते संपूर्ण शिवाजी पार्कपर्यंत मोठ्या प्रमाणावर मनसैनिकांचा गराडा या रस्त्याला आपल्याला पाहायला मिळतो. दुतर्फा अनेक मनसैनिक आपल्याला पाहायला मिळतात. सकाळपासूनच या संपूर्ण परिसरामध्ये मनसेमय हा सगळा परिसर झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि या सगळ्यामध्ये आता राज ठाकरेंच्या भाषणाची उत्सुकता ही शिगेला पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते. कारण आजचं भाषण खास आहे लोकसभा निवडणुका.